म्हणजे फक्त भाजपचं निशाण, एक विधान म्हणजे मोदी लिहितील ते विधान आणि एक प्रधान म्हणजे तेच प्रधान, बाकी होणार नाही। हे चालणार आहे तुम्हाला? एक निशाण ते माझ्या भारत मातेचा तिरंगा असेल, भाजपचा फडकन असेल, आणि एक विधान हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल, भाजपने लिहिलेलं विधान नसेल, आणि एक प्रधान तो माझ्या जनतेने निवडून दिलेला असेल, तुमचा ईव्हीएम मधून आलेला प्रधान नसेल। ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत ही दिशा देशाला हुकुमशाहीकडे नेणारी आहे। मी मोदीजींचा विरोधक नाही, मी व्यक्तीचा विरोधक नाही, मी आज सुद्धा त्यांना नरेंद्र भाई म्हणतो, कारण माझे त्या काळामध्ये संबंध त्यांच्याबरोबर चांगले होतेच हे मी जाहीर सांगतो। मला लपवण्याची गरज नाही आणि मला लपवणं माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही। परंतु भाजपाची जी नीती चाललेली आहे की संकट काळामध्ये जी शिवसेना होती, म्हणजे विरोधकाला तुम्ही संपवताय, संपवता म्हणजे राजकारणात हरवताय, मंजूर आहे, निवडणूक होत असते, प्रत्येक पक्ष आपले विचारधारा आपले विचार हे जनतेसमोर मांडत असतो आणि जनता देईल तो निर्णय हा आपल्याला मानावाच लागतो आणि तो आम्ही मानतो, आज सुद्धा मानू। पण जे विरोधक आहेत त्यांना संपवताय, म्हणजे काँग्रेस को खतम करो। अरे मित्रपक्ष, आम्ही तुमचे मित्रपक्ष होतो, आम्हाला खतम करायला निघाला तुम्ही, आमच्या मुळावरती आलात। जे हिंदुत्व या देशामधली पहिली हिंदुत्वावरती निवडणूक ही शिवसेनेने 1987 साली जिंकली।